मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नेत्रा डॉक्टर कौशिकांच्या घरी येते. नेत्राला पाहून सारिका त्यांना खूपच आनंद होतो. त्या प्रेमाने तिची चौकशी करतात. त्यानंतर नेत्रा ती अप्पूला भेटायला आली असं सांगते. तेव्हा सारिका त्या प्रेमानेच तू अप्पूच्या काळजीपुटी इथे आलीस असं विचारतात. तेव्हा नेत्रा हो झाल्यानंतर असं कोणी घर सोडून येतं का आणि केवढी चांगली माणसं आहेत ती. अप्पूने घर सोडताना एकदाही विचार केला नाही. अख्खी जरी नसली तरी ती माझी बहीणच आहे असं नाटक करत सारिका आत्यांना सांगू लागते. सारिका आत्या नेमकं काय झालंय म्हणून विचारतात. नेत्रा मलाही माहिती नाही परंतु अपूर्वांनी तिचा बालिशपणा सोडायला हवा. शशांक सर आणि त्यांचे घरचे समजूतदार आहेत, नाहीतर ही संसार मोडून बसली असती असं सारिका त्यांना बोलते. सारिका त्या मलाही याचीच भीती वाटते. अप्पू आणि शशांकचं लग्न मोडावं म्हणून वहिनी सारखी संधी शोधत असते आणि यावेळी तर दादाही तिच्या बरोबर आहे. आता तर मला वाटतंय की अप्पूलाही तसंच वाटतंय. काळजीने नेत्राला सांगत असतात. तेव्हा नेत्रा काय सांगते, अपूर्वा खरंच शशांक सरांना डिवोर्स देणार असं जरा खुश होतच विचारते. सारिका आत्या हो, परंतु अप्पू आणि शशांकचा संसार मोडता कामा नये काळजीने बोलत असतात. अपूर्वा आणि डॉक्टर कौशिक वकिलाकडे त्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेले असतात. ते ऐकल्यानंतर नेत्रा म्हणजे गोष्टी याथाराला गेल्यात तर मला तर वाटलं होतं की ती 2-3 दिवस इकडे राहील, मामा तिला समजावेल आणि तिकडे पाठवून देईल असं नाटकं करत सारिका त्यांना सांगते. तेव्हा सारिका त्या हो मलाही तसंच वाटलं होतं, तू यावेळी मात्र तसं नाही. अपूर्वा आणि शशांकचं लग्न काही झालं तरी मोडता कामा नये असं नेत्राला सांगतात. तेव्हा नेत्रा नाटकं करत डोंट वरी आई, अपूर्वा आणि शशांक सरांचा डिवोर्स होऊ नये यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करील म्हणून सांगते. शशांक अप्पूकडे जाणार आणि तो तिला समजावून परत आणणार अशीच सर्वांना आशा असते. परंतु तो तिकडे न जाता तसाच घरी आल्याने सर्वजण त्याला अनेक प्रश्न विचारतात. शशांक विठूला, मला आज ऑफिसमध्ये प्रचंड कामं होती म्हणून मी गेलोच नाही, मी ऑफिसमध्येच होतो असं सांगतो. विठू, म्हणजे तुला तुझा संसार वाचवायचा नाही, फक्त काम एके कामच हताशपणे बोलतो. तेव्हा शशांक, मला जायला जमले नाही परंतु मी आत्ता जाऊ शकतो असं बोलत अप्पूकडे जायला निघतो. तेव्हा नेत्रा घरी येते आणि आत्ता अपूर्वाला भेटायला गेला नाही ते बरंच झालं आणि यापुढे देखील जर गेला नाही ना तर जास्त बरं होईल असं शशांकला सांगते. ते ऐकून सुमी रागानेच नेत्रा सवरडते. तर नेत्रा सर्वांना, अपूर्वा मामा मामी बरोबर वकिलाकडे गेलीये तुमच्या डिवोर्सची केस फाईल करायला असं सांगते. ते ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. शशांक चिडूनच नेत्राला, तू तिकडे गेलीसच का म्हणून विचारतो. तेव्हा नेत्रा, मी माझ्या आईला भेटायला गेले आणि बोलता बोलता तिने मला तुमच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं म्हणून बोलते. एकूण माई खूपच घाबरतात. आणि तुम्ही खरंच घटस्फोट घेणार का? तुम्ही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केले आणि असं एका सहित मोडणार का असं शशांकला विचारू लागतात. तेव्हा विठू, हो माई बरोबर आहे, लग्न मोडता कामाच नाही म्हणून सांगतो. वा सांगते की शशांक, हा घटस्फोट थांबवणं फक्त तुझ्या हातात आहे. आत्ताच्या आता जा आणि अप्पूला घरी घेऊन ये. इकडे अप्पू खूप उदास बसलेली असते. डॉक्टर कौशिक तिला कॉफी आणून देतात आणि विचारतात की ऍडव्होकेटने सांगितले की म्युच्युअल कन्सर्नने सहज डिवोर्स होऊ शकतो, मग तू एवढं टेन्शन का घेतेस? तेव्हा अप्पू, लस घेणं गरजेचंच आहे का असं डॉक्टर कौशिकांना विचारते. वर डॉक्टर कौशिक अप्पूला समजावतात की तूच ठामपणे कानिटकरांचं घर सोडून आलीस आणि आपण हे सगळं का करतोय, कारण शशांकला मनासारख्या मुलीबरोबर लग्न करता यावं म्हणून ना. मग आता आधीच लग्न झाल्यावर तुलाही लग्न असं अप्पूला विचारू लागतात. तेव्हा अप्पू, नाही नाही, मला लग्न करायचं नाही म्हणून सांगते. तर अप्पू डॉक्टर कौशिकांना आमच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल काय असं विचारते. तेव्हा डॉक्टर कौशिक, त्याला काहीच अर्थ नाही, बस झाल्याशिवाय तुम्ही वेगळे होऊ शकत नाही असं अप्पूला सांगतात. तेव्हा अप्पू, म्हणजे जर खडूसला नेत्रताईसोबत लग्न करायचं असेल तर आम्ही डिवोर्स घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, खडूससाठी घेऊया डिवोर्स, होऊ देत त्याच्या मनासारखं. तू तुझ्या लॉयरला फोन कर, त्यांना लवकर प्रोसिजर सुरू करायला सांग असं खूप उदास होत बोलते. शशांक घरी येतो आणि आत येऊ का म्हणून विचारतो. शशांकला पाहताच अप्पू उभी राहते आणि ती प्रेमानेच त्याच्याकडे पाहत असते. कौशिक अप्पूला खुश झालेलं पाहतात आणि त्यांना जरा आश्चर्यच वाटतं. त्यानंतर अप्पू पुन्हा बाणावर येते आणि बाजूला तोंड करते.
डॉक्टर कौशिक शशांकला प्रेमानेच आत घेऊन येतात आणि तिथे येण्याचं कारण विचारतात। तेव्हा शशांक, मी ज्या कारणासाठी इथे आलोय ते जरा स्पष्टच बोलतो। मी असं ऐकलंय की तुम्ही आमच्या डिवोर्ससाठी प्रयत्न करताय, हे असं का करताय म्हणून विचारतो। तेव्हा डॉक्टर कौशिक, मा दोघांचं तुमच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं आणि आता तेच नातं साठी ओझ झालंय। मला माहिती की तुझ्या बायकोकडून ज्या अपेक्षा आहेत त्यामध्ये माझी मुलगी फिट बसत नाही। मी तुम्हा दोघांचं लग्न लावून देऊन खूप मोठी चूक केली, तुमचा डिवोर्स करून मी ती चूक सुधारणार आहे असं शशांकला सांगतात। ते ऐकून शशांक थादरून जातो। तो धक्क्यानेच अप्पूकडे पाहू लागतो। अप्पू मात्र मान खाली घालते। डॉक्टर कौशिक त्या दोघांच्याही नजरेकडे लक्ष ठेवून असतात। आता हाच उत्तम मार्ग आहे असं बोलतात। तेव्हा शशांक, आम्ही कानिटकर नाती जोडण्यावर विश्वास ठेवतो, नाती तोडण्यावर नाही, डॉक्टर कौशिकांना समजावतो। तेव्हा डॉक्टर कौशिक, तुम्ही दोघेही तुम्हाला नको असलेल्या नात्यातून मोकळे व्हा, तूही मोकळा हो, तू तरुण आहेस, तू दुसरं लग्न कर असं शशांकला सांगतात। तेव्हा शशांक, लग्न करायचं आहे की नाही ते तुम्ही माझ्यावर सोडा असं सांगतो। तेव्हा डॉक्टर कौशिक, मला तुझ्या निर्णयाचा आनंदच आहे, परंतु मी आता ठरवले, महिन्याभरात तुमचा डिवोर्स झाल्यानंतर अप्पूला घेऊन कायमचा US जाणार असं अप्पू आणि शशांकला सांगतात। अप्पूसाठीही ही खूप धक्कादायक असतं। ती धक्क्यानेच उभी राहते। तरी शशांक, हे सगळं तुला मान्य आहे का असं अप्पूला विचारतो। अप्पू गप्प होते। तर शशांक अप्पू जवळ येत, तुला खरंच हा निर्णय मान्य आहे का? हा निर्णय मान्य आहे का? तुला आपल्या वाड्यात माझ्यासोबत राहायचं नाहीये का? तू विचारपूर्वक निर्णय घे, उगीच रागारागात मोठा निर्णय घ्यायचा नाही असं प्रेमाने अप्पूला समजावू लागतो। अप्पू मात्र शशांकचा हात बाजूला करते, काहीही न बोलता तिथून निघून जाते। डॉक्टर कौशिक शशांकला, तुला अप्पूचा निर्णय कळालाच असेल असं म्हणतात। त्यावर शशांक, ती स्पष्टपणे हो म्हटली नाहीये आणि तुम्ही यासाठी प्रयत्न करताय यावर माझा विश्वासच बसत नाही असं आश्चर्याने बोलतो। तेव्हा डॉक्टर कौशिक, एकत्र कधी होतात हे स्वतःच्या मनालाच विचार आणि घरच्यांच्या दबावाला अजिबात बळी पडू नको सांगतात। तेव्हा शशांक, मी स्वतःहून इथे अपूर्वाला घ्यायला आलोय, आज ना उद्या अपूर्वाचा निर्णय बदलेलच, मग मी तिला तिच्या घरी घेऊन जाईल याची मला खात्री आहे असं डॉक्टर कौशिकांना बोलतो। तेव्हा डॉक्टर कौशिक, तू तिच्याशी कसं वागलास ना हे मी पाहिलंय, तू हे स्वतःच्या मनालाच विचार, मग तुला सगळंच कळेल असं शशांकला बोलतात। तेव्हा शशांक, सॉरी सर, पण मी अपूर्वाचा नेहमी रिस्पेक्टच केलाय आणि आमची ही लुटूपुटूची भांडणं म्हणाल तर ती प्रत्येक नवरा बायकोत होतच राहतात। माझे घरचे तर अपूर्वावर मुलीसारखं प्रेम करतात आणि तुम्हीच म्हणालात की म्युच्युअल कन्सर्नने डिवोर्स घ्यायचा, जर मला हा डिवोर्स घ्यायचाच नसेल तर मला हा डिवोर्स घ्यायचाच नाही डॉक्टर कौशिकांना सांगतो। तेव्हा डॉक्टर कौशिक, आता तरी माझ्या मुलीला सुखाने जगू देत, तू हुशार आहेस, तुझ्या योग्यतेची मुलगी सहज मिळेल असं सांगून तेथून निघून जातात। तेव्हा शशांक मनाशी, अपूर्वावर किती प्रेम आहे हे मी तुम्हाला कसं सांगू, आणि एक दिवस माझं प्रेम तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल, तेव्हा ती तिचा निर्णय नक्की बदलेल, तोपर्यंत मी प्रयत्न करणं सोडणार नाही मनाशी ठरवतो। तर रात्री घरी आल्यावर शशांक सुमीला सर्व काही सांगतो। सुमीला डॉक्टर कौशिक स्वतः मदत करताय हे ऐकून खूपच आश्चर्य वाटतं। ती शशांकला सांगते की तू अप्पूला भेटून सगळं क्लिअर कर। शशांक, आधी मला काही गोष्टी क्लिअर करायच्यात असं बोलत श्रीकांतला फोन लावतो। श्रीकांत शशांकला, अपूर्वा सेमिनार संपल्यानंतर तिथे आली होती, रिसेप्शनवर तिला अडवलं गेलं, तिच्या नावासमोर आधीच कुणीतरी साईन केली होती, त्यानंतर श्रीकांतनेच त्यांची खात्री पटवून देऊन अप्पूला आतमध्ये आणलं, परंतु शशांक तिथे नव्हता। तर अप्पू गार्डनच्या दिशेने शशांकला शोधायला आली होती, नंतर ती दिसलीच नाही, सर्व काही शशांकला सांगत असतो। शशांकला नेत्राचं आणि त्याचं बोलणं आठवू लागतं आणि त्याला सगळंच कोडं उलगडतं। तर पुढील भागात शशांक अप्पूला भेटतो आणि तू तुझ्या बाबाच्या घरी आहे म्हटल्यावर फक्त शॉपिंग करत बसशील, अभ्यास तर करणारच नाही, ते काही नाही, आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत घरी चल असं बोलत तिचा हात पकडतो। ते पाहून एक हवालदार शशांकला पकडत मुलीची छेड काढतोय असं सांगून तेथून घेऊन जाऊ लागतो। तर अप्पू त्याला थांबवते आणि तो माझा नवरा आहे असं सांगते।